नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हक्कसोड पत्र करताना सातबाऱ्यावर नाव असावं की नसावं या संदर्भाने जे काही समज गैरसमज आहे त्या संदर्भाने हा आज व्हिडिओ आहे बरं तर मुळात हक्कसोडपत्र म्हणजे काय की एखादी व्यक्ती ज्याचं एक्स वाय झेड प्रॉपर्टीमध्ये वारस हक्काने किंवा इतर कुठल्या मार्गाने त्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा हक्क निर्माण झालेला आहे आणि अशा व्यक्तीला आपला हक्क त्याच्या इतर सहहिस्सेदाराला समजा त्याच्या लाभात सोडून द्यायचं असेल तर आपण जे एक दस्त करतो त्या दस्ताला हक्क सोडपत्र म्हणतात नॉर्मली हा दस्त कोण करतो बघा वल्लोपर्जित प्रॉपर्टीमध्ये बहीण आणि भाऊ या लोकांचं त्या प्रॉपर्टीमध्ये सामायिक हिस्सेदारी असते त्या केसमध्ये बहीण भावाच्या लाभात हक्क सोडपत्र देऊ शकते किंवा भाऊ बहिणीच्या लाभात हक्क सोडपत्र देऊ शकतो किंवा एखादा मोठा भाऊ छोट्या भावाच्या लाभात किंवा छोट्या भाऊ मोठ्या भावाच्या लाभात हक्क सोडपत्र देऊ शकते, शकते। याचे उरट अगदी भाऊ बहिणीच्या लाभातसुद्धा हक्क सोडपत्र देऊ शकतो थोडक्यात काय भावंड एकमेकाच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र देतात ही खूप प्रचलित प्रथा आहे किंवा हे ही प्रॅक्टिस सोसायटीमध्ये समाजामध्ये चालते एका वाक्यात काय की वडलोपर्जित प्रॉपर्टी आहे आणि काही भावंड त्या प्रॉपर्टीमध्ये सहहिस्सेदार असतील तर त्याच्यातील एखाद्या भावंडाच्या लाभामध्ये इतर भावंड हक्क सोडपत्र करून देऊ शकतात बरं मग हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय आहे सिम्पल आहे की हक्क सोडपत्र देताना एक घोळ होतो तो म्हणजे समजा वडलोपरचित प्रॉपर्टी आहे आणि वडिलांचं नाव सात बारावर आहे वडील मयत झाले इथे होतो घोड आता वडील मयत झाल्यानंतर समजा दोन भाऊ आणि दोन बहिणी असं चार भावंड असतील तर एक तर वारस नोंद करून या चारही भावंडाची जर नावं सात बारावर आली असतील आणि त्या केसमध्ये बहिणी समजा आपल्या भावाच्या लाभात पत्र देत असतील तर पत्र देताना सात बारावर वारस नोंद झाल्यामुळे बहिणींची नावं आहेत ती बघतात की हा बहिणींची नावं आहेत मग बहिणी भावाच्या लाभात सोडत आहेत ते चालतं नॉर्मली प्रॉब्लेम येत नाही पण समजा वडील मयत झाल्यानंतर या चारही भावंडाची नावं सातवाऱ्यावर आलेली नाहीत आणि या केसमध्ये बहिणी भावाच्या लाभात हक्क सोडपत्र देत असतील देणार असतील किंवा द्यायचं असेल त्या केसमध्ये मी असं नोटीस केलं की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो का होतो कारण असं म्हणतात की त्या बहिणींचं सातभाऱ्यावर नाव नाही आहे ना मग त्यांनी हक्क स्वळपत्र द्यायची गरज नाही किंवा देता येत नाही काही लोक तर असं पण करतात आधी बहिणींचं नाव सातबाऱ्यावर वारस नोंद करून आणतात सात बारा अपडेट करतात आणि त्याच्यानंतर हक्कस्वळपत्र करतात हे सगळं करायची गरज आहे का अजिबात नाही का नाही कारण हक्कस्वळपत्राचं मूळ कन्सेप्ट हे आहे की सातबाऱ्यावर तुमचं नाव असो नसो त्याचा काही संबंध नाही त्या अमुक एका प्रॉपर्टीमध्ये तुमचा जर कायदेशीर हक्क निर्माण झालेला असेल तर तो हक्क तुम्ही हक्क सोडपत्राद्वारे एखाद्याच्या लाभात सोडू शकता असं कन्सेप्ट आहे मग या ज्या बहिणी आहेत ज्यांची नावं सात बारावर आलेली नाही आहे ते सात बारावर नाव नसतानासुद्धा हक्क सोडपत्र देऊ शकतात हे जे म्हणतो मी त्याच्यामागे प्रिन्सिपल काय प्रिन्सिपल सिम्पल आहे हिंदू वारस कायद्यामध्ये बहिणींचा जसं कुटुंबात जन्म झाला त्या क्षणाला त्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये कायद्याने वारस हक्क निर्माण झाला आहे आता जर जन्माने त्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क निर्माण झालेला असेल तर तो हक्क सातबारावर आलेला असो नसो तो हक्क अबाधित राहतो मग असा हक्क भावाच्या लाभात सोडायचा असेल तर सातबारावर नाव नसलं तरी या बहिणी भावाच्या लाभामध्ये हक्क सोड देऊ शकतात काय लिहावं लागेल तुम्हाला हक्क सोडायच्या दसमध्ये की अमुक अमुक प्रॉपर्टी ही आमची वडलोपर्चित प्रॉपर्टी असून जन्माने मला या प्रॉपर्टीमध्ये हिंदू वारस कायद्याप्रमाणे हक्क निर्माण झालेला आहे सात बारा जरी नोंद असली नस नसली तरी माझा हा जो काही हक्क निर्माण झाला आहे तो हक्क मी भावाच्या लाभात सोडते आहे असं लिहायचं आणि ते दस्त नोंद करायचं मग सात बारावर नाव असलं काय नसलं काय या बहिणींचा जो काही जन्माने हक्क निर्माण झाला होता तो भावाच्या लाभात ट्रान्स्फर होतो आणि मग भाऊ जेव्हा केव्हा वडिलांचं जे, के जे नाव आहे ते नाव रिमूव्ह करून आपली वारस नोंद घालणार तेव्हा हे जर हक्कसोळपत्र दाखवलं तर बहिणीच्या लाभातला जो काही क्षेत्र आहे तो भावाच्या लाभात येऊ शकतो अशी तरतूद आहे तर मित्रो ही होती माहिती की हक्कसवळपत्र करताना कुठल्या कंडिशनमध्ये कर करावं त्याच्यामागे प्रिन्सिपल काय आहे आणि सात बाऱ्यावर नाव असो किंवा नसो दोन्ही केसमध्ये करता येऊ या संदर्भाने माहिती मित्रो तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण हा नंबर कॉलचा नंबर नाही परत एकदा लक्षात ठेवा हा फोन करण्याचा नंबर नाही हा फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे तुमचं नावगाव जिल्हा केसची माहिती देऊन व्हॉट्सअपवर पाठवा तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ बाय